नमस्कार माई टू फॅमिली। तर म्हाडा मुंबई लॉटरीमध्ये अत्यल्प गटासाठी म्हणजेच EWS गटासाठी कुठे कुठे घरं आहेत, घरांच्या किमती काय आहेत आणि घरांचे क्षेत्रफळ काय आहेत आणि एकूण किती घरं आहेत ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत योजनेचे जे ठिकाण आहेत, तर PMAY-साठी जी घरे आहेत ती घरे आहेत पहाडी गोरेगाव पश्चिम मुंबई 104 या ठिकाणी। एकूण घरे आहेत 1947। त्यानंतर उत्पन्न गट जे आहे ते आहे EWS कॅटेगरीसाठी। सदनिकेचे चटई क्षेत्रफळ, आता इथला जो एरिया आहे तो एरिया आहे 29.99 चौरस मीटर। त्यानंतर या घरासाठी लागणारे अनामत रक्कम जी आहे ती 10,000 आहे आणि अर्ज शुल्क जे आहे ते 590 रुपये आहे। म्हणजे एकूण तुम्हाला 10,590 रुपये भरणा करायचे आहे। आणि आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदनिकेची अंदाजित विक्री किंमत। तर सदनिकेची अंदाजित विक्री किंमत ही 30,44,000 असून याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची किंमत ही केंद्र सरकार व राज्य शासनाचे एकूण अनुदान रुपये 2,50,000 असे प्रति सदनिका किंमत वजा करून दर्शविण्यात आली आहे। तर ही घरे PMAY अंतर्गत EWS-मध्ये येत आहेत। तर ज्यांचे उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी किंवा 3 लाखापर्यंत आहेत तेच या PMAY अंतर्गत अर्ज करू शकतात। त्यानंतर दुसरे योजनेचे ठिकाण आहे अँटॉप हिल वडाळा। तर पूर्ण ॲड्रेस जो आहे अँटॉप हिलचा तो आहे अँटॉप हिल वडाळा नुरा बाजार CGS कॉलनीजवळ मुंबई। तर उत्पन्न गट आहे EWS। सदनिकेचे चटई क्षेत्रफळ हे 18.17 चौरस मीटर असून सदनिकेची किंमत ही 40,00,000 रुपये आहे। तर याच्यासाठी डिपॉझिट अमाऊंट हे 25,590 रुपये आहे। 590 हा अर्ज शुल्क आहे आणि 25,000 डिपॉझिट। आणि या योजनेसाठी एकूण घरे आहेत 417। त्यानंतर तिसऱ्या योजनेचे ठिकाण आहे विक्रोळी कन्नवार नगर मुंबई क्रमांक 83 पॉकेट नंबर 3 इमारत क्रमांक 1A व B विंग। तर इथेसुद्धा उत्पन्न गट हे EWS-साठी आहे। सदनिकेचे चटई क्षेत्रफळ हे 27.98 चौरस मीटर असून सदनिकेची किंमत जी आहे ती आहे 34,74,000 रुपये। इथे अनामत रक्कम आहे 25,590 रुपये आणि एकूण घरे आहेत 166। त्यानंतर चौथ्या योजनेचं ठिकाण आहे विक्रोळी। याच ठिकाणी आहे विक्रोळी कन्नमवार नगर मुंबई क्रमांक 83 पॉकेट क्रमांक 4 बिल्डिंग नंबर 1 त्याच्यामध्ये विंग आहेत A, B व C। उत्पन्न गट आहे EWS। सदनिकेचे चटई क्षेत्रफळ हे आहे 28.96 चौरस मीटर। सदनिकेची जी किंमत आहे ती आहे 36,16,000 रुपये। तसेच डिपॉझिट अमाऊंट हे आहे 25,590 रुपये आणि या ठिकाणी एकूण घरे उपलब्ध आहेत 258। त्यानंतर चौथ्या योजनेचे ठिकाण आहे चांदिवली मुंबई। उत्पन्न गट आहे EWS। सदनिकेचे चटई क्षेत्रफळ हे 19.30 चौरस मीटर। सदनिकेची किंमत जी आहे ती आहे 24,71,733। तसेच डिपॉझिट अमाऊंट आहे 25,590 आणि या ठिकाणी फक्त एकच घर आहे ते सुद्धा शासकीय निवासस्थानात राहणारे आणि जे 3 वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत किंवा अगोदरच सेवानिवृत्त झाले असतील असे केंद्र शासनाचे कर्मचारी यांनाच इथे अर्ज करता येणार आहे। त्यानंतर आपला 6वा योजनेचं ठिकाण आहे मानखुर्द मुंबई। या ठिकाणी उत्पन्न गट EWS आहे। सदनिकेचे चटई क्षेत्रफळ हे 20.91 चौरस मीटर असून या ठिकाणी सदनिकेची जी किंमत आहे ती 26,26,254 असून डिपॉझिट अमाऊंट ही 25,590 रुपये आहे आणि या ठिकाणी सुद्धा एकच घर उपलब्ध असून या घरासाठी म्हाडा कर्मचारी ज्यांची 5 वर्ष सेवा पूर्ण झाली आहेत ते अर्ज करू शकतात। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती आणि याबरोबर एक महत्त्वाची सूचनाही आपल्याला द्यावीशी वाटते, ती म्हणजे म्हाडाने कोणताही एजंट किंवा सल्लागार नेमलेला नाही आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच जी म्हाडाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरच तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि त्याच ठिकाणाहून तुम्हाला जी अनामत रक्कम आहे ती द्यायची आहे। तर इतर कोणाच्याही हातात पैसे वगैरे तुम्ही असं काही देऊ नका। किंवा एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मी तुमचं काम करून देईल वगैरे वगैरे तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका।
ही सूचना मला तुम्हाला द्यावीशी वाटते. सो हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.